ग्रुप ग्रामपंचायत वांगणीतर्फे वाचे माजी उपसरपंच अक्षता म्हात्रे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. या शिबिराचे आयोजन मोहगाव येथे करण्यात आले होते. यावेळी या शिबिराला पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी शनिवारी भेट दिली. यावेळी या शिबिरामध्ये नवीन पॅन कार्ड, आयुष्यमान, आभा कार्ड, आधार कार्ड तयार करणे, आधार कार्डवर दुरुस्ती तसेच आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करता येईल यांसारख्या सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यावेळी शिवकर सरपंच आनंद ढवळे, सुकापूर सरपंच राजेश पाटील, सरपंच अशोक पवार, उपसरपंच अरुण जले, जिल्हा परिषद माजी सदस्य तथा तालुका उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी सदस्य अमित जाधव, माजी उपसरपंच प्रमोद म्हात्रे, रामदास पाटील, चाहू म्हात्रे, संतोष शेळके, अनंता पाटील, गुरुनाथ भोईर, संतोष पाटील, हबप लक्ष्मण महाराज, पुंडलिक पाटील यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. या ग्रामपंचायतीमध्ये तू कमी नको हे भारतीय जनता पार्टीचा नेता, भारतीय पार्टीचा कार्यकर्ता अशा पद्धतीने जर आपण वागलो, मी सरपंच होणार आहे, होणार आहे शेवटी एकच, पण प्रत्येकाने मनामध्ये धरलं की मी सरपंच म्हणून काम करणार आहे आणि आपला उमेदवार चांगल्या मताने विजयी करू, अशा प्रकारची एक प्रतिज्ञा आपण सर्वांनी करूया. शिवकर सारखंच आपलं गाव सुद्धा सुजलाम सुफलाम करण्याची जबाबदारी नंतर त्या सरपंचाची आणि व्यासपीठावर सर्वांची ती राहील, जास्त करून माझी राहील आणि म्हणून आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीने काम करून आपलं ही ग्रामपंचायत निवडून आणूया. मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो का ग्रामपंचायत आचारसंहिता जर लवकर लागली नाही तर अजून काय समोरची कामं असतील ती कामं आपण नक्कीच याच पिरियडमध्ये तुम्हाला देऊ शकतो. जर आता काल आरक्षण झालं, सदस्यांचं आरक्षण काल झालं, त्याच्यामध्ये काय हरकती असतील 16 तारखेपर्यंत हरकती घ्यायच्या आहेत आणि म्हणून जर आपल्याला हरकत असेल, व्यवस्थित असेल, तर हरकत घेण्याची काही गरज नाही आणि म्हणून आपण सर्वांनी चांगली कामं करूया. या मोह गावामध्ये सर्वात जास्त जीव सन्माननीय अरुण शेठ भगत साहेबांचा आहे. या वाणीरूपी गावामध्ये सुद्धा सर्वात जीव अरुण शेठ भगत साहेबांचा आहे. सन्माननीय आमदार या प्रशांतदादांचा आहे, कारण की हा पनवेल तालुक्याचा जर विकास कोणी केला असेल तर या सगळ्यांना आपण छाती ठोकून आपण सांगू शकतो की आमदार प्रशांतदादांनीच करू शकतात आणि भारतीय जनता पार्टीच करू शकते हे प्रामुख्याने आपण सगळ्यांना सांगायला पाहिजे. आज आपण प्रत्येक जण मतदारांकडे जाणार कोणा ग्रामपंचायतीची निवडणूक आले आहे सगळीकडे इथे आजूबाजूला लोक सगळे ऐकत असतील, पण खऱ्या अर्थाने आपण त्या लोकांना सांगायला दिलं तर विकास या मूळ गावाचा विकास कोणी केला असेल तर भारतीय जनता पार्टीच्या असलेल्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी केला. इथल्या असलेल्या भारतीय जनता पार्टीचे सरपंच असतील, सदस्य असतील आणि इथल्या असलेल्या सर्व माता भगिनी असतील यांनी सगळ्यांनी गाव प्रत्येकाने आपण प्रत्येकाला सांगा की इथे येणारा जो विकास हा भारतीय जनता पार्टीकडे विकासाच्या माध्यमातूनच आपल्याला इथे येणाऱ्या पुढची ग्रामपंचायत आपल्याला सगळ्यांना निवडून आणायची, त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज व्हा